नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये यू डायस प्लस या पोर्टलवर सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी प्रमोशन कसे करावे हे आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. सर्वप्रथम आपण कोणत्याही एका ब्राउझरवर जायचं आहे. या ठिकाणी मी क्रोम या ब्राउझरवर जाऊन या ठिकाणी यू डायस प्लस या पद्धतीचं सर्च केलेलं आहे. या ठिकाणी यू डायस प्लस सर्च केल्यानंतर आपण या पहिल्या ज्या लिंक आहे त्याच्यावर टच करायचं आहे. या ठिकाणी केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होतं. यामध्ये बघा, या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या ऑरेंज कलरच्या भगव्या कलरच्या ज्या टॅब आहे त्या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं. यामध्ये आपल्याला इथं स्टुडंट मॉड्यूल 3 नंबरला जी टॅब आहे स्टुडंट मॉड्यूल यामध्ये स्टेट निवडायचं आहे. यामध्ये आपण आपलं स्टेट महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे. महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर पुढे गो या बटणावर टच करायचं आहे. गो बटणावर टच केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं लॉग इन पेज ओपन होतं. या ठिकाणी काही लॉग इन आधीच सेव्ह केलेले असल्यामुळे या ठिकाणी येत आहेत, परंतु या ठिकाणी आपला जो लॉग इन आय डी युजर आय डी आणि पासवर्ड असेल तो टाकून त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून इथं जो कॅप्चा आहे ते अक्षर तंतोतंत जुळून त्या पद्धतीने आपण इथं कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचा आहे. लॉग इन होण्यासाठी आपल्या इंटरनेट स्पीड तसेच ट्रॅफिकच्या अनुषंगाने थोडा वेळ लागू शकतो अथवा लगेच लॉग इन होऊ शकतं. बघा, या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्यासमोर येतं. या ठिकाणी दोन टॅब आहेत, एक आहे 2425 आणि एक आहे 2324. 2024-25 म्हणजे या वर्षाचं आपलं मॉड्यूल आहे, तर 2023-24 आपली सर्व माहिती संग्रहित आहे. आता आपल्याला 2024-25 या टॅबमध्ये काम करायचं आहे, त्यासाठी आपण 2024-25 टच केलं. यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेची जी माहिती आहे ती आपल्यासमोर येते. आता या ठिकाणी बघा, आपल्यासमोर माहिती आल्यानंतर ती क्लोज करायची आहे. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक वर्ग दाखवलेले आहेत आणि या प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी संख्या ही 00 दाखवण्यात आलेली आहे. म्हणजेच आपल्याला जे 23-24 या शैक्षणिक वर्षातले विद्यार्थी आहेत ते 24-25 आपल्याला प्रमोट करायचे आहे. मग ते आपण कसे करायचे ते आपण बघूया. बघा, डाव्या बाजूला टॅब आहे, त्या टॅबमध्ये पहिले आहे स्कूल डॅशबोर्ड, नंतर स्कूल प्रोफाईल, लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स, नंतर आहे सिलेक्शन मॅनेजमेंट, खाली आहे सेक्शन शिफ्ट आणि खाली त्याच्याखाली आहे म्हणजे 6 नंबरची जी टॅब आहे ती आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी. आता आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये काम करायचं आहे, आपण इथे टच करूया. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये काम केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं एक पेज ओपन होतं. यामध्ये बघा, प्रोग्रेशन मॉड्यूल यामध्ये 3 टॅब आहेत, परत व्ह्यू समरी, प्रोग्रेशन समरी, सेक्शन वाईज आणि फायनलाइज प्रोग्रेशन. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यामध्ये व्ह्यू समरीमध्ये आपण बघूया. व्ह्यू समरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या जे 23-24 विद्यार्थी आहेत ते सर्व दिसतात. यामध्ये मागच्या वर्षात हे विद्यार्थी दिसतात आणि स्टेटस पेंडिंग येतं. त्याच पद्धतीने इथे प्रोग्रेशन डिटेल्स 24-25 नॉट डिफाईन, मार्क्स वगैरे काही येत नाही. आपल्याला हेच काम आता करायचं आहे. पुन्हा आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊया आणि या ठिकाणी गो या बटणावर आपल्याला टच करायचं आहे. गो या बटणावर टच केल्यानंतर आपल्याला खाली रेकॉर्ड येत नाही. प्रथमतः आपण इथं आपला क्लास निवडणार आहोत. आपण समजा एक इयत्ता निवडूया, समजा मी 3री इयत्ता निवडली, त्यानंतर सेक्शन निवडायचं आहे आणि मग गो या बटणावर टच करायचं आहे. या बटणावर टच केल्यानंतर आपल्याला 2023-24 या वर्षामध्ये आपल्या 3री वर्गातील सर्व विद्यार्थी दिसतील. यामध्ये आपल्याला तर समजा हा 1 नंबरचा विद्यार्थी आहे. या 1 नंबरच्या विद्यार्थ्यासमोर सुरुवातीला परमनंट एज्युकेशन नंबर आहे, नाव आहे, त्याची माहिती आहे आणि पुढे प्रोग्रेशन स्टेटस आहे. या प्रोग्रेशन स्टेटसमध्ये आपल्याला ड्रॉपडाऊन मेनूमधून सिलेक्ट करायचं आहे. तर मग यामध्ये प्रमोटेड विथ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा देऊन पास करण्यात आला
किंवा नॉट पास्ट रिपीटर याच्यामध्ये जर विद्यार्थी नापास झालेला असेल तर हा पाचवीच्या विद्यार्थी पाचवी आणि आठवी या दोन क्लाससाठी करता येऊ शकतो. जर विद्यार्थी नापास केलेला असेल तर प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन, परीक्षा न देता पास केला असेल तर प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन आणि डिस्कंटिन्यू बिफोर एक्झामिनेशन जर तो विद्यार्थी शाळाबाह्य झालेला असेल तर. अशा चार टॅब आहेत. यामध्ये आपल्याला रेग्युलरली प्रमोटेड विथ एक्झामिनेशन हा पर्याय वापरायचा आहे. या ठिकाणी प्रमोटेड विथ एक्झामिनेशन, यानंतर इथे मार्क्स भरायचे आहेत. आता हे मार्क्स पर्सेंटेजमध्ये भरायचे आहेत. मागच्या वर्षाच्या म्हणजे 23-24 वार्षिक परीक्षेतील एकूण गुणांची टक्केवारी या ठिकाणी भरायची आहे. त्याच पद्धतीने नंबर ऑफ डेज स्कूल अटेंड, या ठिकाणी विद्यार्थी शाळेत किती दिवस उपस्थित होतात, वार्षिक कामाचे दिवस विद्यार्थ्याचे ते या ठिकाणी भरायचे आहे. आणि त्यानंतर स्कूलिंग स्टेटस. आता इथं स्कूलिंग स्टेटसमध्ये स्टडिंग इन सेम स्कूल म्हणजे जर त्याच शाळेत पुन्हा शिकत असेल आणि लेफ्ट स्कूल विथ TC किंवा विदाऊट TC म्हणजे जर शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला असेल तर आपण खालचा ऑप्शन वापरायचं. अन्यथा जर आपले विद्यार्थी आपल्या शाळेत असतील तर स्टडिंग इन सेम स्कूल ही टॅब वापरून आपण इथे अपडेट या बटणावर टच करायचं आहे. इथे एक अजून एक राहिलं से क्लास 4 इथं तिसरीला होता तो आता 24-25 चौथीला जाणार आहे. फक्त इथं आपल्याला सेक्शन पण निवडून घ्यायचं आणि अपडेट या बटणावर टच करायचं आहे. माझ्याकडे आत्ता मार्क्स आणि वार्षिक कामाचे दिवस नसल्यामुळे मी भरत नाही आहे, परंतु आपल्याला इथं अपडेट या बटणावर टच करायचं आहे. असे सर्व विद्यार्थी अपडेट करत जायचं आहे आपल्याला. असे सर्व विद्यार्थी अपडेट केल्यानंतर आपल्याला शेवटी फायनलाइज म्हणजे जर माहिती आपली पूर्ण भरून झाली त्यानंतर आपण फायनलाइज या बटणावर टच करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या एका क्लासचं प्रमोशन पूर्ण होणार आहे आणि असंच करून आपण सर्व क्लासचं प्रमोशन पूर्ण करून घेणार आहोत. शिक्षक मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.